नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण मागं आपण एक टेस्ट घेतली तशीच आज एक 20 मार्काची टेस्ट आपण घेणार आहोत. काँक्रीट मिक्स या प्रमाणावरती 20 मार्काची टेस्ट घेणार आहोत. तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक प्रश्न वाचायचा आहे, त्याचे ऑप्शन दिलेले आहे. खाली शेवटी आपण काय केलेलं आहे की ते 20 प्रश्नांची उत्तरं दिलेले आहे. सर्वप्रथम मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. काही चुकलं तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, व्हिडिओ आवडलेच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी जसा माझ्याकडे सध्या वेळ नाही आहे, जसा वेळ मिळतो आहे तसा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपले जवळजवळ 840 आसपास काहीतरी सबस्क्रायबर झालेले आहे मित्रांनो. प्लीज मित्रांनो, 1000 सबस्क्रायबरला काहीतरी सबस्क्रायबर राहिलेले तेवढे तुम्ही सबस्क्राईब करून द्या. तुम्हाला विनंती करतो मी, सबस्क्राईब करून द्या, तुमच्यासाठी मेहनत घेतो आहे. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे आपला, M15 दर्जाचे सिमेंट काँक्रीटचे मिश्रण कोणते. M15 दर्जाचे सिमेंट काँक्रीटचे मिश्रण कोणते. खाली पर्याय दिलेले आहे तुम्हाला, त्या पर्यायीपैकी कोणतं उत्तर आहे. पेन घ्या, वही घ्या, अभ्यास करू राहिले, व्हिडिओ बघू राहिले, स्वतःशी प्रामाणिकपणे तुम्हाला 20 किती मार्क पडतात ते चेक करा. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघूया आपण. M25 दर्जाचे सिमेंट काँक्रीटचे मिश्रण कोणते. M25 दर्जाचे सिमेंट काँक्रीटचे मिश्रण कोणते. हे वेगवेगळे प्रमाणाचं मिक्स काँक्रीट ग्रेड दिलेले आहे आपल्याला. तर ते काँक्रीट ग्रेडचं प्रमाण विचारलेलं आहे आपल्याला की कोणतं प्रमाण आहे, M25 कोणतं आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे. तिसरा प्रश्न आहे आपला, M10 दर्जाचे सिमेंट काँक्रीटचे मिश्रण कोणते. M10 दर्जाचे काँक्रीट ग्रेड आहे, त्याचं मिश्रण कोणतं आहे. 1:3:6 आहे का, किंवा 1:1:2 आहे का, 1:2:4 आहे का, किंवा 1:1:3 आहे का, हे तुम्हाला सांगायचं आहे. उत्तर बघा काय आहे. तर त्यानंतर चौथा प्रश्न आहे आपला मित्रांनो, M20 दर्जाचे सिमेंट काँक्रीटचे मिश्रण कोणते. M20 दर्जाचे सिमेंट काँक्रीटचे मिश्रण कोणते. त्यानंतर पाचवा प्रश्न बघूया आपण, M7.5 दर्जाचे सिमेंट काँक्रीटचे मिश्रण कोणते. M7.5 म्हणजे 7.5 दर्जाचे सिमेंट काँक्रीटचे मिश्रण कोणते आहे. 1:3:3:6, 1:5:5:10, 1:4:4:8, 1:1:3:3, याच्यापैकी कोणतं आहे ते तुम्ही बघा. त्यानंतर सहावा प्रश्न आहे आपला, M5 दर्जाचे सिमेंट काँक्रीटचे मिश्रण कोणते. 1:3:3:6, 1:5:5:10, 1:4:4:8, 1:1:3:3, तर कोणतं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. सगळेजणं वही घेतील, पेन घेतील, आणि सगळे 20 प्रश्न करा, चेक करा. दोघं तिघंजणं फक्त उत्तर देतात, सगळ्यांनी उत्तरं द्यायचे आणि बघायचं की तुम्हाला किती मार्क येतं. सातवा प्रश्न आहे आपला, M250 ग्रेडच्या. M250 म्हणजे M25 असा अर्थ होतो. M250 ग्रेडच्या संदर्भातील सिमेंट, वाळू, खडी यांचे गुणोत्तर काय. म्हणजे M25 ग्रेड विचारलेला आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. वरती सुद्धा सेम क्वेश्चन झालेला आहे, तसा वेगवेगळा प्रश्न पडतो. आठवा प्रश्न आहे, काँक्रीट पार्टिशन वॉलच्या बांधकामासाठी वापरले जाणारे काँक्रीट कोणते आहे. काँक्रीट पार्टिशन वॉल असतं, तर पार्टिशन वॉलचं बांधकाम करायचं असेल तर खालीलपैकी कोणतं प्रमाण आपण, काँक्रीटचं प्रमाण म्हणजे कोणता ग्रेड आपण वापरणार आहे. M100 म्हणजे M10 आहे, M150 म्हणजे M15 आहे, M200 म्हणजे M20 आहे, M250 म्हणजे M25 आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नववा प्रश्न आहे आपला, पायासाठी वापरण्यात येणाऱ्या काँक्रीटचा प्रकार कोणता आहे. पायासाठी आपण काँक्रीटचा कोणता ग्रेड वापरतो. खाली पर्याय दिलेले, पर्यायापैकी कोणतं ॲन्सर आहे ते 9 नंबरला तुमच्या पेनानं लिहून घ्या. पायासाठी कोणता ग्रेड वापरला जातो. त्यानंतर आपण 10वा प्रश्न बघूया, स्लॅब व बीम करिता वापरण्यात येणारे सिमेंट काँक्रीटचे प्रमाण कोणते. सॉरी, स्लॅब टाकायचा असेल किंवा बीम टाकायचा असेल आपल्याला, तर आपण सिमेंट काँक्रीटचा कोणत्या ग्रेडचे म्हणजे कोणतं प्रमाण वापरतो आपण, ते कमेंट बॉक्समध्ये म्हणजे तुम्ही सांगा काय आहे त्याचं उत्तर. तर त्यानंतर 11वा प्रश्न आहे आपला मित्रांनो, RCC कामासाठी यापेक्षा कमी ग्रेडचे काँक्रीट वापरत नाही. हा प्रश्न भरपूर पेपरमध्ये पडलेला आहे, 2-3 पेपरमध्ये हा पडलेला आहे की RCC कामासाठी यापेक्षा कमी ग्रेडचे काँक्रीट वापरत नाही. तर कोणत्या ग्रेडचे काँक्रीट वापरत नाही ते तुम्ही बघा. त्यानंतरचा प्रश्न जाऊया आपण, जर व्हिडिओ फास्ट होत असेल तर थोडं पॉज करून बघा. 12वा प्रश्न आहे आपला, या ग्रेडचे
कॉन्क्रीट रेगुलर कॉन्क्रीटसाठी वापरले जात नाही. खालीलपैकी कोणता ग्रेड आहे की जो रेगुलर कॉन्क्रीटसाठी आपण वापरत नाही ते आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर 13वा प्रश्न आहे, सिमेंट कंजप्शन फॉर M20 ग्रेड कॉन्क्रीट इज, की M20 ग्रेडच्या कॉन्क्रीटसाठी आपल्याला किती सिमेंटच्या बॅगी लागतील हे सांगितलेलं आहे. 6 लागेल का 6.87 लागेल ते बघा तुम्ही. त्याच्यासाठी काहीतरी फॉर्म्युला असतो, तो फॉर्म्युला आपण कधीतरी बघूया, पण तुम्ही शोधा. त्यानंतर याच्या इथं तुम्हाला दिलेलं आहे सगळं, मी मिक्स रेशो कोणत्या ग्रेडसाठी किती बॅग सिमेंट लागतात, एक स्क्रीनशॉट काढून घ्या, पाठ करा. एखादा प्रश्न जर पडला तर मार्क जायला नाही पाहिजे. त्यानंतर 15वा प्रश्नाकडे जाऊया आपण, 14व्या प्रश्नाकडे. M20 ग्रेड कॉन्क्रीटमध्ये 20 हा अंक काय दर्शवतो, M20 20 हा अंक काय दर्शवतो, तो 20 हा अंक काय दर्शवतो. खाली तुम्हाला पर्याय दिलेले, सगळे पर्याय नीट वाचा आणि नीट प्रश्नाचं उत्तर द्या. त्यानंतर इथं आपण हे बघा, हे सगळे तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ दिलेली सगळ्या कॉन्क्रीटची, की कोणत्या ग्रेडला किती कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे, न्यूटन पर मीटर काय ते बघा तुम्ही. त्याच्यानंतर आपण जाऊया 15व्या प्रश्नाकडं. 1:4:4:8 प्रमाणाच्या 10 क्यूबिक मीटर सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्यासाठी किती वाळू लागेल, हे गणितीय प्रश्न आहे. गणितीय पद्धतीनं बघा कसे सोडवत असतात, तर प्रश्न पडलेले आहे, पेपरचे प्रश्न आहे सगळे. 1:4:4:8 प्रमाणाच्या 10 क्यूबिक मीटर सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्यासाठी किती वाळू लागेल, क्यूबिक मीटरमध्ये वाळू दिलेली आहे आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण नंतरचा प्रश्न, 16वा प्रश्न. इंडियन स्टँडर्ड 456/1978 नुसार कॉन्क्रीट मिक्सचे वर्गीकरण किती ग्रेड्समध्ये केलेले आहे, की बा इंडियन स्टँडर्डनुसार हे एक हे तर त्याच्यानुसार किती ग्रेड पडलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया 17वा प्रश्न. खालीलपैकी कोणता ग्रेड 456/1978 नुसार सुचवलेला नाही, खालीलपैकी कोणता ग्रेड आहे जो इंडियन स्टँडर्ड 456/1978 नुसार सुचवलेला नाही. त्यानंतर आपण जाऊया 18व्या प्रश्नाकडं. जर कॉन्क्रीटमध्ये 30% जादा पाणी वापरले तर कॉन्क्रीटची ताकद किती टक्के कमी होते, जर कॉन्क्रीटमध्ये आपण 30% जादा पाणी वापरले तर कॉन्क्रीटची ताकद किती कमी होते ते आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर आपण जाऊया 19व्या नंबरकडं. पियर्स व अबेटमेंटमधील मास कॉन्क्रीटसाठी वापरण्यात येणारे कॉन्क्रीटचे प्रमाण कोणते आहे, पियर्स व अबेटमेंटमधील मास कॉन्क्रीटसाठी वापरण्यात येणारे कॉन्क्रीट मिक्सचे प्रमाण कोणते आहे, ते खालील तुम्हाला पर्याय दिलेले आहे ते बघा. त्याच्यानंतर 20वा प्रश्न आहे. लास्ट अँड बेस्ट अति वजन येणाऱ्या कॉलमसाठी कॉन्क्रीट मिक्सचे प्रमाण कोणते, जर अति वजन येणारा जर कॉलम आपल्याला टाकायचा असेल तर त्यासाठी आपण कोणतं प्रमाण आपण वापरू ते तुम्ही बघा. इथं सगळ्यांचे उत्तर दिलेले आहे, स्क्रीनशॉट काढा, चेक करा, एकचं काय आहे, दोनचं काय आहे, आणि 20 पैकी किती मार्क तुम्हाला पडले ते कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकानं सांगायचे. व्हिडिओ भरपूर जण बघतात, कोणी थोडं पाहतं आणि सोडून देतं, तसं करू नका. ज्यावेळेस आपल्याला टाईम भेटतो आहे, तुम्ही बोर होत आहे, त्यावेळेस व्हिडिओ बघा, सोडून बघा, ठीक आहे. धन्यवाद. आता रेकॉर्ड झाला का तो, हा बघणं गरजेचं आहे मला. काही सेटिंग करावं लागते का रे यार, का रेकॉर्ड अँड स्टॉप बटन.
कि जब भी मैं स्क्रीन को ऐसे मतलब चला रहा हूँ तो प्रॉब्लम आ रही है। अगर अभी मुझे ऑप्शन है वो चले जा रहे हैं कैसे, मतलब मुझे समझ में नहीं आ रहा। देखो अभी ये ऑप्शन है ना, ये सारे ऑप्शन चले जा रहे हैं, क्यों जा रहे हैं? माइक के पेंश या बैकग्राउंड, तो ऐसे क्यों हो रहा है? मतलब मुझे कुछ करना, काम करना होता है तो मैं पा रहा हूँ, मैं समझ नहीं पा रहा क्या हो रहा। मुझे उस पर कुछ करना है, रिफ्रेश करना है, तो वो हो नहीं रहा ना। मैंने खुद घर पे आ गई कुत्तियों, फारूक दे हाथ तुम मार। बहुत वक्त के बाद